आणि पाण्यावर तर झोपेतून उठले उठले अगोदर हांडेच काढायला लागतात. मी उठते, मी दोन हांडे घेते, माझी पोरगी पण घेते. मला एक तर म्हणजे सवय नव्हती, आई वडिलांच्या घरी होते तर पाण्याने सवय नव्हती ना. इथं आल्यावर सवय झाली, दोन हांडे आणते फक्त मी. इकडच्या बायका आणतात तीन तीन, पण मला नाही आणवत. पण मग दोन हांडे तर पाणी पुरत नाही ना, मग दिवसातून 7-8 वेळेस जावाच लागत. बघितला तर आसे भागामध्ये आसे आसे आहे, चास आहे, हिरवे आहे, या भागामध्ये जर बघितलं तर इकडचं पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड प्रमाणावर, पाण्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. गावं ही वरती वसलेली आहेत आणि पाणी हे खाली गेलेलं आहे, त्यामुळे गावात जवळ पाणी भेटत नाही. तेरा वर्षाची आहे, 14 वर्ष चालू आहे तिला. तिला पण येते, मुलं काहीतरी म्हणजे कंटाळाच करतात तरी पण भांडून भांडून तरी त्यांना न्यावाच लागतं पाण्यावर, कारण एक खेप पुरत नाही ना, त्याच्यामुळे न्यावाच लागतं. रात्रीच्या वेळेस कोणी असं गेलं ना दुसरे शेजारचे, मग त्यांच्या बरोबर आम्ही जातो, कारण आम्ही स्त्रीच आहेत ना, रात्रीची भीतीच वाटते ना बाहेर. गावात तिकडं बाजूला आहे ना आश्रमशाळाचे खाली, रात्रीचे जायला का त्या दिवसाचे जेवण ठेवून द्यायचं, बस पाण्यावर जायचं. 5 वाजता गेला का रात्रीचे 8-9 वाजता येतोय. हा तिथं जर येळाव नाही भेटलं तर मग झोपून घ्यायचं. सकाळचे नंबर लागला 8-9 वाजता तो घरची कामा किती पण राहत्या बाईची, टाकून तिथून यायचं ते बाईंना धावत धावत पाणी घेऊन दम टाकायचं, नाही तर दुसरे कामाला लटकायचं. येते 24 तास पेनर आहेत. असं जास्त पाण्याला जेला जास्त टाइम झाला तर लगेच शिव्या, घरी आला का मारच खायला लागत. पुरुष गेले विहिरीवर ते भरतात, मग अनोळखी पुरुषा बरोबर किंवा ते शेजारी, तर मग तिथं पाणी नाही भरू शकत. अंधारी अंधारात पाय टाकत जायला लागत आहे, रस्ता आहे नाही, असं दगडाळातून जायला लागत आहे. जोईत घालायचं ते लहान बायाला, मग पाण्यावर जायचं. ते तर घाय घाय जायचं, घरी उठलंय का काय ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं, लवकर लवकर यायचं असं. आता पोरी मोठे झाल्यात ना, त्याच्यामुळे त्यांची मदत होते मला पाणी वाहण्यात, मग मी एकटीच होते पहिली. डोंगराळ भाग असल्यामुळे पडणारं पाऊस हे उताराच्या दिशेने सरळ नद्या नाल्यांना येऊन मिळतं आणि ते वाहून जातं. ग्रामपंचायतवाल्यांना म्हणजे असं जिल्हा परिषद बरेचसे प्रस्ताव पाठवले, 3-4 प्रस्ताव पाठवले, पण आजपर्यंत फक्त एवढंच का होईल होईल असे ते आश्वासन देत राहिले. आतापर्यंत काही त्यांच्या माध्यमातून म्हणजे काहीच झालेलं नाही. टँकर द्यापुरती बायांना जमवून घ्यायचा, त्यांच्या सह्या अंगठ्या घ्यायचा, आणि आम्ही तिकडे जाऊन बंबलायचा आणि टँकर चालू करायचा. टँकर चालू करताना बायांचा भांडण, तिथं पुरुष भरायला नको पाहिजेत, बायाच पाहिजेत. मग पुरुष ऐकत नाही, म्हणजे ज्याच्या घरी बाय पुरुष असला तो भरतो, बाई असली ती एकटीच पाहते, दोन हांड पाणी भरला का घरी निघून येत. पोरी आताच्या काय सांगतात, हे गावाला नवरा नाही करायचा, पाणी नाही मिळत, अशा पोरी बोलत्यात. मा
पाणी नाही पहिले आड्याना बाहेर काहीच नाही आमची आम्हाला फक्त नळ पाहिजे आमचे जेल दिवस आमच्या आडला वडिलांचे जेल पण आमच्या पोरांचे तरी दिवस यायला पाहिजे नळ तरी पाहिजे आमच्या पोरांना.